नमस्कार, या व्हिडिओमध्ये आपण 3.2 सममूल्य अपूर्णांक या पाठातील स्तर 3 मधील काही नमुना उदाहरणे समजावून घ्यायची आहेत. चला तर मग सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, 4/9 + 4/9 + 4/9 = m/27. तर m ची किंमत किती? आता मुलं अशा प्रश्नामध्ये नक्की गोंधळून जातात, कारण इथं 3 वेळा 9 घेतलेलं आहे. 9 * 27 / 27 घेतलेलं आहे. मग मुलं सरळ काय करतात की 4 + 4 इथं 9 * 27, तर इथं 4 × 3, 4 * 3 = 12, म्हणजे m ची किंमत 12 काढतात. तर हे सरळ सरळ चुकीचं आहे, कारण अपूर्णांकामध्ये आपल्याला माहीत आहे की छेद जर समान असेल तर आपण छेद सर्वांबद्दल एकदाच घेत असतो आणि अंशांची बेरीज करत असतो, म्हणजे 4 * 12. हे लक्षात घ्या, म्हणजे ह्या तिन्ही अपूर्णांकांची बेरीज आहे 12/9, आणि त्याचा सममूल्य अपूर्णांक आपल्याला दिलेला आहे m/27. इथं छेदाला 3 गुणल्यानंतर 9 * 27 येईल, तसंच अंशाला देखील 3 गुणावं लागेल, म्हणजे 12 * 36 येईल. म्हणून m ची किंमत आली 36. 4 डायरेक्ट 3 गुणून 12 काढायचं नाही, 36 हे उत्तर येईल. बरोबर आहे. दुसरा प्रश्न बघूया. 1/6 आता सारखाच प्रश्न आहे. सर्व छेद समान आहेत, त्यामुळं सगळ्यांबद्दल एकदाच घेतला आपण 6, आणि अंशांची बेरीज 1 + 1 + 1 + 1 म्हणजे 4 वेळा आहे, म्हणून 4/6. उत्तर आलं 4/6, आणि त्याचा सममूल्य अपूर्णांक आहे C/30. छेदाला कितीनं गुणलेलं आहे? तर 6 × 5 = 30. छेदाला 5 गुणले, म्हणून आपण अंशाला पण 5 गुणूया, म्हणजे C ची किंमत मिळाली 4 × 5 = 20. आपल्याला C चीच किंमत विचारलेली आहे आणि ती मिळाली 20. बरोबर आहे. प्रश्न तिसरा घेऊया. आता इथं वजाबाकीचं उदाहरण दिलेलं आहे. छेद समान आहे, त्यामुळे दोन्हीबद्दल एकदाच 16 घेतलं. अंशांची वजाबाकी 5/4 म्हणजे उत्तर आलं 4/16, आणि त्याचा सममूल्य अपूर्णांक आहे 5/61. आता 4 कितीनं गुणल्यानंतर 5 येईल हे शोधण्यासाठी आपल्याला आधी 4/16 संक्षिप्त रूप घ्यावं लागेल. अति संक्षिप्त रूप घेताना अंशाला आणि छेदाला कोणी भाग जाईल समान संख्येने? 2 भाग जातो आहे, 4 पण भाग जातो आहे. आपण मोठ्यात मोठ्या संख्येने भाग घालूया 4. मग 4 * 4 भागले तर 4 × 1 = 4, 16 * 4 भागले तर 4 × 4 = 16. 1/4 आलेला आहे, आणि आता आपल्याला त्याचा सममूल्य अपूर्णांक शोधायचा आहे 5/61. मग अंशाला कितीनं गुणावं लागेल? 5 5 × 1 = 5. मग छेदाला पण 5 गुणूया, 4 * 5 = 20, म्हणजे x ची किंमत मिळाली आपल्याला 20. बरोबर आहे.